नाला म्हणजे आमचा एक लेवलच होता, जमीन लेवल, पूर्ण जमीन लेवल होत. 2015 मध्ये विहीर खणली. विहीर खणल्याच्या नंतर पाणी काहीच नव्हतं विहिरीमध्ये. त्याला पाणी भेटत नव्हतं तर रात्रीचं उठून आम्हाला 2-2 वाजता विहिरीवर जावं लागत होतं. एवढं पाणी काढायचं सर आम्ही, कोणी कोणी ना तेवढ्या अंधारात दोरानात ते विहिरीत उतरत होते आणि विहिरीत उतरून बायाच्या बकेटा भरून द्यायचं, एवढी परिस्थिती होती सर. त्या 1 किलोमीटरवरून 1.5 किलोमीटरवर सायकलीने जायचं किंवा गुण घेऊन डोक्यावर आणायचं किंवा पिप्याने आणायचं, तर आम्हाला तेच खूप वाईट वाटायचं होतं. किंवा लहान लहान मुलं हंडी घेऊन जातात. 2-3 लाख रुपये आमच्यावर शेतीचं कर्ज होतं. म्हणजे कोरडवाहू शेती होती. त्यावेळेस कसं होतं, वरचा पाणी आला तर ठीक, नाही पाणी आला तर गेलं आमचं. एक पाण्याने म्हणजे मार खातच होतं पीक. मग पिकाचं जे आम्ही 40,000 रुपये जर शेतीला लावले तर आम्हाला उत्पन्न जास्ती जायचं 50,000, नाही तर मग 40,000 खाली. मग 2009 मध्ये बाबांनी माझ्या सुसाईड केलं. मी 4-5 वर्षा आधी शिवनी एक गाव आहे तिथे गेलो होतो. तिथे शिवनी या गावात गेलं असतं तिथे मला नाला खोलीकरणची कामं दिसले. तिथच्या शेतकऱ्यांना काय फायदा झाला, तिथची परिस्थिती आम्ही पूर्ण 10-12 लोकांनी जाणून घेतली. आणि नंतर आम्ही मग ग्रामपंचायतला सांगितलं की नाम फाउंडेशन अशी अशी काम करते बा, डिझेल वगैरे आपण पुरवलं गाववाल्यांनी, तर नाम फाउंडेशन आपल्याला संस्थेमार्फत नाला खोलीकरण वगैरे असे कामं करून देते. तर ग्रामपंचायतने आमच्या दखल घेतली त्याच्या त्या कामाबद्दल आणि त्यांनी पाठपुरावा करून वर्ल्ड विजन इंडिया संस्था आहे त्यांच्याकडून डिझेल घेतलं आणि आमच्या गावामध्ये नाला खोलीकरणचं काम केलं. त्यानं पूर्ण पाहून घेतलं की क्रॉप एरिया कसं आहे, त्यामुळे कसं होऊ शकतं कसं नाही, त्यानं पाहणी केली. त्याच्यानंतर मग हे काम केली या गावामध्ये. 3 पोकलँड नाम फाउंडेशनच्या कंटिन्यू 1 महिना आमच्या गावामध्ये काम केलं आणि तिन्ही नाल्यावर 3 पोकलँड होते. तिथे गॅबिन स्ट्रक्चरचे बी आम्ही कामं केले होते. गॅबिन स्ट्रक्चरमुळे असं होते, आलेली जी झडप आहे ती गोट्याला अडते, गोट्याला अडली की ते जो पाणी आहे त्याला शांत करते, प्रवाह जो आहे तो शांत करत जाते. तर मग हा हे पाणी जर रोखते ते पाणी आपल्या गेली नाही. नाला खोलीकरण गावापर्यंत सलग झालेल्यामुळे तिथे पाणी साचत आहे. हे जे कामं झाली तेव्हापासून 17-18-19 पासून तर आम्हाला अशी अशी पाण्याची गरज भासली नाही की आमच्याकडे पाणी नाही, तर घरोघरी नळ आहे. जेव्हापासून आपलं हे पाणी नाले खोलीकरण झालं तेव्हापासून याचा जो बाजार जो आहे हा थंडावा मालाला चालून राहिला. तेव्हापासून आपलं गवतही हिरवं राहतं, मालही हिरवं राहत, उत्पन्न होऊन राहिले. आणि शेतकरी 2 टाईम आपल्या पराठीला किंवा कापसाला पाणी पण देतो आणि तुरीला पण देतो. आता हे जे आहे 2 एकरचा प्लॉट, इथं पहिले कापूस होत नव्हता, आता इथंच या 2 एकरामध्ये 7-8 क्विंटल कापूस होतो. पहिले आजोबा वगैरे काळात शेती पिकत होतं, पण एक पीक घेतलं त्याच्यानंतर काहीच नाही फायदाच नाही लागला. साधं म्हणजे घर बी बांधू नाही शिकले होते. पण मी नंतर शेतीच्या भरोशावर स्वतः माझ्या इथे एक हॉल वगैरे बांधलेला आहे. 3-4 लाख रुपये तर त्याचा हॉल घेतलेला आहे. यवतमाळला 1 प्लॉट बी घेतलेला आहे. म्हणजे पाणी चांगलं असल्यामुळेच आम्ही आज 5-4 एकर भाजीपाला टाकत आहोत. यवतमाळपासून आमचं गाव 10-12 किलोमीटरवर आहे. यवतमाळचं मार्केट म्हणजे एकदम चांगलं मार्केट आहे. मार्केटमध्ये आम्ही भाजीपाला वगैरे सकाळीच पोचता करतो गाडीने. मजुरायला आम्ही 50,000 रुपये आज देऊन राहिलो, तेवढं उत्पन्न मिळत आहे. आम्हाला 1.5-2 लाख रुपये शिल्लक पडू शकून राहिले. पहिले काय होत होतं, मजुरांना अगदी 4-5 महिन्यापुरतं काम मिळत होतं. आणि गावातील जे काही मजूर आहे ते पहिले मजूर कुठे जात होते, यवतमाळला, म्हणजे बाहेर गावी कामाला जात होते. आता काय झालं आहे की या शेतकऱ्यांना म्हणजे पाणी उपलब्ध झाल्यामुळे, मजुरांना मजुरी देऊ शकतं. म्हणजे आता 6 महिन्याच्याऐवजी 12 महिने या ठिकाणी म्हणजे त्यांना काम मिळू शकते. खूप प्रगती झाली सर पाणी आलं तेव्हापासून. म्हणजे असे आपले घरच्या याच्यात प्रगती तर झालीच, पण सगळ्याच याच्यात प्रगती झाली सर. कारण आता एनी टाईम आम्ही पिकं घेऊ शकतो. भाजीपाला पीक माझ्या शेतात 12 महिने लावू शकतो. त्याच्या याच्यावर माझ्या मुलींचं शिक्षणही होते आणि मला बाकीची म्हणजे गरज कोणतीच भासत. आमची जी बँक आहे ती बँक आम्हाला पहिले खूप त्रास देत होती, पण आज अशी कंडिशन आहे की आपण जर त्यांना म्हटलं 1-2 लाख रुपये लोन पाहिजे तर आरामशीर लोन देत आहे. पण ते पाण्यामुळे देत आहे, पाण्याची शाश्वती आहे म्हणून देतो आहे. त्यांना माहीत आहे की ह्या पिकावर नाही तर दुसऱ्या पिकावर, तर ते किस्त पाडून वगैरे ज्या योजना आहे त्याच्यामार्फत ते कास्तकार भरू शकते. मग आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं सर, शेतकऱ्याला दुसरं तिसरं काही नको आहे, शेतकऱ्याला पाहिजे पाणी.
आणि हे पाणी त्या नाम फाउंडेशनच्या वतीनं आम्हाला इथं मिळालं आहे. सर्व शेतकऱ्याच्याकडे ओलिताची सोय उपलब्ध होईल, सर्व शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती चांगली होईल, देश सेवा केल्यासारखं या नाम फाउंडेशनच्या वतीनं काम केल्या जात आहे असं मला वाटतं.